त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये निवेदन दिलेलं आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. पुढची बातमी निधी वाटपासंदर्भात आहे. निधी वाटपावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. महाविकास आघाडी असताना विरोधकांना निधी मिळाला नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं तर गोगावलेंना 150 कोटींचा निधी मिळाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. निधी वाटपावरून गोगावलेंसह अंबादास दानवे, सचिन अहिर यांनी नेमकी काय काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं साहेब, एक नवा पैसा. अर्थमंत्रीने आपल्या माहितीकरता सांगतो, राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो. राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही. एक आणि 2.5 वर्षामध्ये एक फुटकी कवळी नाही, बाकीच्यांना मिळाले ना. कोविड 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 हे फक्त विरोधी पक्षाकरता होतं, पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती. नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे, हा आक्रोश होता. म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती, नंतर मेरिटच्या आधारावर ती स्थगिती उचलली. अजितदादा पवार पुन्हा अर्थमंत्री झाले, त्याच्या आधी ते आमच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उद्धवजींच्या, तेव्हाही या कुरबुरी झाल्या. माझ्याबरोबर 40-25 आमदार आहेत बरं का, मी त्यांचेच खिसे भरीन निधी वाटपातून. हा निधी वाटपाचा असमतोल जो आहे हे महाराष्ट्राचं राजकारण नासवणारं आणि खराब करणार. खरं म्हणजे आमचे रवींद्र वाईकर या विषयावर न्यायालयात गेलेले आहेत आणि वेळ पडली तर जो नवीन आता प्रकार समोर येतोय निधी वाटपाचा, कोट्यवधी रुपयाचा, हा अपहार आहे निधीचा. मी स्पष्ट म्हणतो, सगळ्यांना व्यवस्थित निधी दिलेला आहे, कोणाची तक्रार नाही आहे, आणि जर कोणाची तक्रार आली असली तर आम्हाला सांगा. परंतु तसं काही नाही आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्या मतदारसंघातली कामं सुचवलेली होती त्याच्याप्रमाणे तो निधी दिलेला आहे. आता कोणी कमी सुचवले असतील, कोणी जास्त सुचवले असतील, परंतु जी काही कामं सुचवली होती त्या अनुषंगाने निधी मिळाला आहे. आम्ही सगळ्यांची चौकशी केली, जर एखादा कोण अपवाद असेल सुधारणा करता येईल, त्याला परत वेगळ्या याच्यामधनं कुठला तरी निधी देता येईल, परंतु कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं निधी वाटप झालेलं आहे हे निधी वाटप अन्याय झाले, अन्यायकारक आहे. कारण अशा पद्धतीनं या महाराष्ट्राची जनता ठिकठिकाणच्या तालुक्यातून गावातून कर भरत असते आणि त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या तालुक्यातून अशा पद्धतीनं कर वसुली होत असते. जनतेच्या करातूनच जनतेचा विकास होत असतो. आणि मग काही आमदार जे शिवसेनेचे आहेत, जे काँग्रेसचे आहेत, अन्य पक्षाचे काही असतील, या सरकारच्या विरोधात आहे अशा आमदारच्या मतदारसंघात निधी न देणं म्हणजे या भागातील जनतेवर अन्याय आहे. आता जी निधी वाटपाचं जे झालेलं आहे त्यात झुकता माप कोणाला मिळालेलं हाही त्याच्याही बाबतीत त्यांनी कुठेतरी स्पष्ट करावं. मला आम्हाला अपेक्षा होती की राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी अतिरिक्त सप्लिमेंटरी बजेट ज्यावेळी इकडे ठेवण्याचं काम केलं त्यावेळी सर्वांना समान निधी देण्याची भूमिका ही त्यांची असावी आणि आम्ही आजही अपेक्षित आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.